आता चित्राताईंबद्दल मला तुम्ही का बोलायला लागतायत, त्या विचित्रताईच आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. आता अरेरावी करायची म्हटली तर एवढ्या मोठ्या प्रमाणात अरेरावी खरं होते आहे. मला समजत नाही आहे की हे लोकशाही आहे की हिटलरशाही आहे. बिलकुल लोकशाहीच्या सारखं काहीच सुरू नाही आहे. कारण तुम्हाला माहिती आहे आमच्या जिल्ह्यामध्ये पण एक खासदार आहे ज्यांचं वॉरंट निघालं, ज्यांना कोर्टाने तंबी दिली आणि तरी पण त्यांच्यावर एवढं प्रोटेक्शन होत आहे. आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयावर जर एखाद्या आमदाराला, एखाद्या माजी मंत्र्याला, एखाद्या लोकप्रतिनिधीला आणि समाजातमधल्या वेगळ्या वेगळ्या लोकांना जर वाटलं की आम्हाला इथे विरोध करावा असा वाटतो आहे, कारण इतिहास मोडतोड करण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये RSS आणि भाजपवाले नेहमीच करतात, तर इतिहासाचं मोडतोड कोणीही सहन करू शकत नाही. आज आव्हाडांना ज्या प्रकारे कोठडी दिलेली आहे ती या सगळ्या व्यवस्थेला, संविधानाला खरं मान खाली बघून बघणारी आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचं खरं आश्चर्य आहे की असं कसं लोकशाहीमध्ये होतं आहे.